हरे 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 हरे। नमस्कार मित्र हो, ज्ञानरंजन मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा। पदयात्रा हा फारच रुक्ष शब्द झाला, खरं तर हा एक आनंद सोहळा आहे। तुकाराम महाराजांच्या अभंगात सांगायचं म्हटलं तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे। बरेचदा आपण ऐकतो की काही साध्य करायचं असेल तर कष्ट करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात। आता वारीच्या बाबतीत पाहू, वारकऱ्यांचं साध्य आहे पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन, तिथल्या मंदिराच्या कळसाचं दर्शन, हे त्यांना आनंदरूपच आहे। परंतु तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग साधन वारी, तीही त्यांना आनंदमय आहे। थोडक्यात साधन आणि साध्य हे दोन्हीही वारकऱ्यांसाठी एक आनंद सोहळा आहे। चला तर आपण ह्या आनंद सोहळ्यात सहभागी होऊया, वाटेत वारकरी पालखी सोहळा याच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया। वारकरी, नित्यनेमाने वारी करणारा वारकरी, भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी एक अवतार पांडुरंगाचा, आणि त्याचेच हे भक्त वारकरी। आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असता भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालतात। ह्या माळेचा जपमाळ म्हणून उपयोग होतोच, शिवाय ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंत सांगतो। सात्विक आहार, सत्वाचरण, परोपकार आणि परमार्थही करावा। जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू मुक्त होत पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे, असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे। संत ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय महाराष्ट्रव्यापी झाला, जनमानसावर प्रभाव पडला। परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो तो भक्त पुंडलिकच। भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते। पाहूया हा इतिहास। भक्त पुंडलिकाचा काळ, 6व्या शतकातील संत पुंडलिक हे विठ्ठलाचे भक्त होते। नंतर संत ज्ञानदेव, संत नामदेव यांचा काळ, हा काळ 13व्या शतकात होऊन गेला। संत भानुदास आणि संत एकनाथांचा काळ, हा काळ 15व्या शतकातील। संत भानुदास हे एकनाथांचे पंजोबा होते, ज्यांनी विजयनगरला नेलेली पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पंढरीत आणली व पुनर्स्थापित केली। संत तुकाराम, संत निळोबा यांचा काळ इ.स. 17व्या शतकातील। संत निळोबा हे संत तुकारामांचे शिष्य होते। संत तुकारामोत्तर 300 वर्षाचा काळ। यावरून लक्षात येईल की विठ्ठल भक्तीचा हा गजर हजारो वर्षापासून गरजत आलेला आहे। पंढरीची पायी वारी आणि वारीचा पालखी सोहळा हे दोन वेगळे भाग आहेत। पूर्वी वारकरी हे अभंग व भजन म्हणत म्हणत पायी आपल्या गावावरून पंढरपुरी जात असत। पायी वारीला 1000 वर्षाची परंपरा आहे। ही वारी संत ज्ञानदेवांच्या पूर्वीही होती। संत ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते। पंढरीच्या वारीची परंपरा संत तुकाराम महाराजांच्या घरातसुद्धा पिढ्यानपिढ्या अखंड चालू होती। विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष, हे नित्यनेमाने पंढरीची वारी करीत असत।
तुकोबाराय अभिमानाने सांगतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत. स्वतः तुकोबाराय 1400 टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपूरला जात असत. वारीतील पालखी सोहळा. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. ज्ञानेश्वर माऊली व तुकोबारायांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ज्ञानोबा तुकाराम असे भजन म्हणत म्हणत आषाढ एकादशीला पंढरपुरी जाण्याची परंपरा नारायण बाबा यांनी सुरू केली. पालखी परंपरेचे मूळ इथे आहे. हा संयुक्त पालखीचा सोहळा सन 1680 पासून सुरू झाला. सन 1835 पासून हैबत बाबा आरफळकर यांनी माऊलीची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. हैबत बाबा ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सरदार होते. त्यांनी पालखी सोहळ्यासाठी काही संस्थानिकांकडून हत्ती घोडे मागविले. तंबू वाहून नेण्यासाठी बैलगाड्या, नैवेद्यासाठी सेवेकरी, चोपदार असा लवाजमा होता. मध्यभागी रथात पालखी आणि पालखीच्या मागे शेकडो दिंड्या अशा वैभवात हा पालखी सोहळा सुरू झाला. दिंडी योजना. संतांच्या गावावरून त्यांच्या पादुका पालखीत ठेवून दिंड्या निघतात. तसेच इतर गावावरून देखील दिंड्या निघतात. शके 1218 मध्ये पहिली दिंडी ही ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी पंढरपुराहून संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार आणि इतर संतांना घेऊन आळंदीला आली. प्रत्यक्ष संत नामदेव महाराज त्या दिंडीचे विणेकरी होते. आजही लाखो वारकरी शेकडो दिंड्या, पताका, टाळकरी, तुळशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला वारकरी असा सारा भक्तिप्रेमाचा लवाजमा घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारीदरम्यान अनेक सामाजिक संस्था देखील समाजोपयोगी कामे करीत असतात. दिंडीत चालण्याची शिस्त आहे, अभंग म्हणण्याची शिस्त आहे. वारकरी स्वतः शिस्तीचे पालन करणारा स्वयंशिस्त आहे. नाथ महाराजांनी भागवतात वर्णिल्याप्रमाणे बुद्धी जे का विवेकवंती, म्हणजे वारकरी हा विवेकी बुद्धिवंत आहे. वारीचे पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य. धावा. धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले. तसा त्यांना अत्यानंद झाला आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने ते तिथून पंढरपुरापर्यंत धावत निघाले. याचे स्मरण म्हणून आजही वारकरी वेळापूरपासून काही अंतर धावत जातात. रिंगण. हा वारीतील शेवटचा टप्पा. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून जरी पटका घेतलेला एक स्वारीचा घोडा आणि माऊलीच्या स्वारीसाठी दुसरा घोडा धावत असतो. याला आदराने माऊलीचा अश्वदेखील म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. चला पाहूया हे अभूतपूर्व रिंगण.
इथे अवघ्या विश्वाने रिंगण रूप धारण केलं आहे असा भास होतो आहे. विश्वरूप रिंगण किती उदात्त कल्पना आहे. जणू संपूर्ण पृथ्वी ही पांडुरंगमय झाली आहे. पांडुरंगाच्या दर्शनाने आपल्या या आनंद सोहळ्याची सांगता होत आहे. हा आनंद सोहळा जरूर शेअर करा. ज्ञानरंजन मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.